नमस्कार, पुन्हा एकदा आपण गप्पा मारण्यासाठी जमलोय आणि आजचा विषय पंढरपूरचा कुस्ती परंपरा किंवा हनुमान जयंतीच्या निमित्तानं पंढरपुरात भरणारा कुस्त्यांचा आखाडा। पंढरपूर हे रसिकांचं गाव आहे, ते मी तुम्हाला सांगितलं, तसं ते मल्लांचंही गाव आहे। कितीतरी दर्जेदार पैलवान पंढरपूरमध्ये तयार झाले, कित्येक पुरस्कार त्यांनी मिळवले। मला आठवतंय मी लहानपणी महाराष्ट्र विद्यालयामध्ये असताना तिथं कुस्त्यांचे मैदान भरायचे, शाळेला आमच्या एखादा दिवस तेवढी सुट्टी असायची आणि मध्ये लाल माती टाकली जायची मोकळ्या मैदानात आणि मस्तपैकी बॅरिकेडिंग वगैरे लावून फळ तयार केला जायचा कुस्त्यांचा, पोस्टर्स लागायचे गावात चौकाचौकात, पेंटरनी रंगवलेले पोस्टर होते, ते डिजिटल्स नव्हते, खूप आकर्षक वाटायचे, ते रेखाटलेले असे छान रंगवलेले, म्हणजे त्या पैलवानांच्या शरीराचा पिळदारपणा असं त्या चित्रामध्ये कोरलेला असायचा आणि आम्ही भारावून ती पोस्टर्स बघत रस्त्याने फिरायचो। खूप मोठी मोठी मैदानं पंढरपुरात झाली, मान्यवर पैलवान पंढरपुरात आले, हनुमान जयंतीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये जो फळ भरतो असं सांगतात की औदुंबरांना म्हणाने यांनी पहिल्यांदा याची या फळाची सुरुवात केली। साध्या पद्धतीनं वाळूची पोती खाली आणि वर लाल माती टाकून अशा पद्धतीनं काहीतरी त्या फळाची सुरुवात पूर्वी झालेली सांगतात। 1800 कालावधीमध्ये आणि नंतर, म्हणजे त्यावेळी हा फळ 5 दिवस कुस्त्या चालायच्या, अमाप लोकप्रिय हा खेळ होता, राजाश्रय होता या खेळाला, त्यामुळं आणि लोकही रसिक होते, रसिकतेनं कुस्त्या बघायला जायचे। मला आठवते हनुमान जयंतीच्या या कुस्त्या बघायला लोक चक्क झाडावर चढून बसलेले असायचे, घराच्या छपरावर बसलेले असायचे, भर उन्हात या कुस्त्या सकाळ दुपार संध्याकाळ अशा 3 टप्प्यात चालू असायच्या दिवसभर आणि लोक तसे उन्हात तळपत या कुस्त्या बघत बसायचे, याचा अर्थ त्यांना किती ओढ होती। एक से एक पैलवान महाराष्ट्रातून किंवा बाहेरून यायचे, ज्यामध्ये आमचे गणपतराव आंबेडकर असतील, मारुती माने असतील, हरिश्चंद्र बिराजदार असतील, सावर्डेकर असतील, कितीतरी मल्ल इथे यायचे आणि त्यांचे छान असे रंगवलेले पोस्टर्स त्या नव्या पेठेतल्या फळाच्या कडेने लावलेले असायचे। फार मंतरलेले भारावलेले दिवस होते। पासून पंढरपूरच्या या व्यापारी कमिटीच्या कुस्त्यांना सुरुवात झाल्याचं सांगितलं जात। कैलासवासी औदुंबर सेठ तुकाराम ममाने यांनी ही कुस्ती परंपरा सुरू केली असंही सांगितलं जात। औदुंबर सेठ ममाने यांच्यासोबत व्यापारी कमिटीचे श्री सगरे, भिंगे, फडे, गांधी, कवठेकर वगैरे इतर सर्व व्यापारी त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि हा कुस्त्यांचा फळ दिवसेंदिवस लोकप्रिय होत गेला, पंढरपूरचं नाव कुस्ती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होत गेलं आणि नामांकित मल्ल पंढरपूरमध्ये यायला लागले। त्यांचा पाहुणचार हे ममाने वगैरे वगैरे व्यापारी मंडळी स्वतः करायचे आणि आदरातिथ्य अतिशय चांगल्या पद्धतीने केल्यामुळं हे मल्ल दरवर्षी पुन्हा सातत्यानं यायला लागले। काही नावं मी तुम्हाला सांगतोय त्या मल्लांची। वस्ताधी पदवी ममाने घराण्याला तेव्हापासून आजतायत मिळाली, त्यांनी 1886 कुस्त्यांचा हा फळ सुरू केल्यापासून वस्ता ममाने असं त्यांच्या पुढे नावापुढे पदवी लावली जायला लागली। कैलासवासी औदुंबर सेठ ममाने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बाबरावांना ममाने वस्ताद यांनी सध्याचा कुस्त्याचा आखाडा बांधला। सध्या तिथं आपण बोर्डही बघू शकतो त्या नावाचा, त्या हौद्याला तिथं जो स्थापन केलेला नामफलक आहे
तो बाबूरावांना माफ करा, कैलास श्री औदुंबर शेठ ममाडे यांच्या नावाने हा आखाडा सुरू करण्यात आला आणि आखाडा बांधला. वस्तार औदुंबर ममाडे आणि वस्तार बाबूराव ममाडे यांच्या काळात या कुस्ती आखाड्यात हनुमान जयंतीच्या निमित्ताने 5 दिवस कुस्त्या चालायच्या. म्हणजे त्यावेळी 5 दिवस या कुस्त्या चालायच्या, लोकप्रियता होती, लोक 5 ही दिवस बसायचे. जिथं जागा मिळेल तसं ऊन वारा पाऊस न बघता बसायचे, घराच्या छपरावर बसायचे, दुकानाच्या पत्र्यावर बसायचे, झाडावर चढून बसायचे. मी स्वतः बघितलेलं आहे. 80च्या दशकापर्यंत हे चित्र अगदी स्पष्ट बघायला मिळत होतं. कुस्त्यांची लोकप्रियता, रसिकांचा ओढा आणि पहलवान मंडळींच्या त्या फडात गुंतलेल्या आरोळ्या, त्यांचं ते शड्डू, मला स्पष्ट आठवतं हे सगळं. विश्वविजेता मोहम्मद गामा पहलवान, त्याचे भाऊ इमाम बक्ष, वजरदेही मारुती भाऊ माने, युवराज पाटील, श्रीपती खचनाळे, गणपतराव आंधळकर, सप्पाचं वादळ थोपवणारे हरिश्चंद्र मामा बिराजदार, निमगावचे छोटा रावसाहेब नगर आणि मोठा रावसाहेब नगर, 51 गडांचे मानकरी असलम काजी, अशा नामांकित मल्लांनी या मैदानावर कुस्त्या केल्याच्या आठवणी कुस्ती रसिक सांगतात. अभिमानाने पंढरपूरच्या या खडात ही मंडळी यायची. खूप नावाजलेले लोक होते. मारुती माने सप्पाल, सॉरी माफ करा, मारुती माने, हरिश्चंद्र बिराजदार, गणपतराव सावर्डे, ही या मंडळींना फक्त बघण्यासाठी पंढरपूरकर तुफान गर्दी करायचे. आणि म्हणजे आम्ही स्वतः लहान वर्गमित्र आम्ही मिळून निघायचो, अरे मारुती माने आले, आणि तो एक वेगळा जोश होता. भारावलेले दिवस होते. 1960 नंतर दादासाहेब ममाडे वस्तात यांच्या काळात या मैदानाला चांगलं वैभव प्राप्त झालं. दादासाहेब ममाडे यांनी झोकून देऊन अगदी म्हणजे त्या मैदानाला सोन्याचे दिवस म्हणावं अशा पद्धतीनं दिवस आणले. खूप भरीव काळ हा. मला आठवतंय सत्पालला चितपट केल्यानंतर हरिश्चंद्र मामा बिराजदार यांची पंढरपुरात निघालेली भव्य मिरवणूक, ज्याचा फोटो मी दाखवतोय सातत्यानं, त्यात जे दादासाहेब ममाडे उभे आहेत त्या सजवलेल्या बैलगाडीवर, दादासाहेब ममाडेंचं योगदान खूप मोठं आहे. आज ममाडेंचे पुढची पिढी राहुल ममाडे, राहुल ममाडेंचे चिरंजीव किंवा धीरज ममाडे, सचिन ममाडे, भगीरथ ममाडे यांचे चिरंजीव, हे सगळे ममाडे परिवार आजही ते पुस्तकांचं मैदान जिवंत ठेवण्यासाठी त्याचा तो रसरसीतपणा, आजोबा पणजोबाच्या काळापासून असलेलं त्याचं तेज कमी होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्या पाठीशी इतर सर्व व्यापारी बांधव आहेत, नामांकित मल्ल मंडळी आहेत, आणि या सगळ्यांच्या पुढाकारानं धडपडीनं हे पंढरपूरचं कुस्त्यांचं मैदान असंच सातत्यानं भरीवपणे पुढे जातं. भले त्याची दिवसांची संख्या कमी झाली, 5 दिवसाचं 3 दिवसावर आणि 3 दिवसाचं 1 दिवसावर, आता हे पुन्हा त्या वैभवाकडे न्यायचं काम आपण कुस्ती रसिकांनी करायला पाहिजे. शासनाने काही लक्ष घालता आलं तर याच्यामध्ये घातलं पाहिजे. शेवटी विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. काल छबिन्याची माहिती देत असताना एक उल्लेख राहून गेला माझ्याकडून. छबिन्याच्या तो जो सुरुवातीला पहिलवानाची मूर्ती जी आहे असते ती आमच्या पंढरपूरचे वस्ताद आप्पा सगरे यांची प्रतिकृती असल्याचं बोललं जातं. त्यांच्या नातवानीही मला ही माहिती दिली, आणखीन बऱ्याच जणांकडून मला हे समजलं. सगरे पहलवानांचं कुस्ती क्षेत्रातलं पंढरपूरच्या योगदान खूप मोठं आहे आणि ते धिप्पाड होते. म्हणजे लहान तोंडी मोठा घास असं बोललेलं माझ्याकडून जाईल की शाहू महाराजांप्रमाणे बलदंड दिसायचे. दे रुबाबदार माणूस, 6.5 फूट उंचीचा मिशा वगैरे पिळदार. आणि पंढरपूरमध्ये कुस्ती क्षेत्रासाठी कधीही तळमळीनं धावत येणारा माणूस म्हणजे आप्पा सगरे.
आप्पा सगरे यांचं हे योगदान, यांचं हे कुस्तीबद्दलचं प्रेम, पंढरपुरात कुस्तीच्या वाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, हे सगळं जाणून व्यापारी कमिटीनं जी प्रतिकृती बनवली पैलवानाची, ती सगळे आप्पांच्या सारखीच बनवली, किंवा पंढरपुरात सगळे त्या मूर्तीला सगळे आप्पांची मूर्ती असंच तेव्हापासून म्हणतात, सगळे आप्पांची आठवण. आता सगळे आप्पांचे अण्णा सगळे हे चिरंजीव, ते दाळेगल्ली तालमीचे वसतात. पुढची पिढी आता फारशी जरी कुस्तीकडे नसली तरी पण या आठवणी ते जपून आहेत. सगळे म्हणलं की त्यांच्याकडं आप्पांचे नातू म्हणूनच बघितलं जातं. आज खूप त्यांनी पंढरपुरात बाहेर गावाहून येणाऱ्या पैलवानांची सोय करणं, त्यांची व्यवस्था करणं, अशाही पद्धतीची खूप चांगली कामगिरी. ते मैदानात तर स्वतः उतरायचेच, असंही मी ऐकलं की बाबुराव मोमाणे, बाबुरावजी मोमाणे, देशभक्त बाबुरावजी मोमाणे हे त्यांचे वाचतात. सगळे अण्णा आप्पा सगळे मैदानात आल्याशिवाय कुस्त्या सुरू होत नसत, म्हणजे त्यांचा मान होता, त्यांना मान तेवढा दिला जायचा. पंढरपूरमध्ये व्यापारी कमिटीचे ते अतिशय लाडके पैलवान आप्पा सगळे, आणि बाहेरगावाहून येणारे जे मल्ल होते ते आप्पा सगळ्यांना भेटल्याशिवाय, त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय, चरणस्पर्श केल्याशिवाय आखाड्यात उतरत नसत असंही सांगितलं जातं. ही थोडीशी काल राहून गेलेली माहिती, आज त्यांचे फोटोही मी दाखवतोय, त्यातून तुमच्या लक्षात येईल हे व्यक्तिमत्व. व्यापारी कमिटी पंढरपूरतर्फे कुस्त्यांचा हा वारसा जपण्याचा प्रयत्न स्वतःच्या जीवावर सुरू आहे. त्यांच्यातर्फे सगळं नियोजन केलं जातं, खर्च त्याचा ते स्वतःच करतात. सगळे व्यापारी आमच्या इथले, जसं मी काल सांगितलं तशी नावं सगळ्यांची घेऊ शकणार नाही, पण सगळ्या जातीधर्माचे व्यापारी बांधव तिथं एकत्र येऊन पंढरपूरची ही शान, पंढरपूरचा हा दिव्य वारसा जपण्याचा प्रयत्न करतात. 150 वर्ष जुना हा वारसा आहे आमचा. तो कुस्ती परंपरा असेल, छबिना असेल, हनुमान जयंतीचे कार्यक्रम असतील, रम्य असा हा सोहळा आहे, आणि हा असाच पुढं चालू राहायला हवा. हे रम्य दिवस असेच बहरत राहावेत, फुलत राहावेत. कुस्ती रसिकांनी सुद्धा त्यांच्या या प्रयत्नाला साथ द्यावी, दाद द्यावी, आणि नेहमीच शरीर सौष्ठवाचं हे हा उपक्रम जपला जावा, पुढच्या पिढीपुढं असाच कुणाकडून तरी सांगितला जावा, हीच प्रार्थना. जय बजरंग. ही चित्रफीत बनवण्यासाठी मला वसतात राहुल मोमाणे, धीरज मोमाणे, भगीरथ मोमाणे, भगीरथ मोमाणेंचे चिरंजीव, आप्पा सगळेंचे नातू विठ्ठल सगळे, आणि सचिन मोमाणे, या सर्व माझ्या मित्रांची मदत झाली. त्यांनी मला फोटो व्हिडिओ उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. धन्यवाद. जय बजरंग.